आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपल्यापर्यंत परेंत सतत पोचेल। केरल पूर ग्रस्ताना गुरुदुत्त शुगर्स कडून मदतीचा हात, पाच टन तांदूल, तूर्डा, भांडी, आदी साहित्यांची केली मदत। केरळमधील महाप्रलयाने अनेक व्यवसाय लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे देवभूमी केरळआ उभी करण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून टाकळीवाडी येथील गुरुदत्त शुगर्सने मदतीसाठी एक हात पुढे केला आहे विनाशकारी अतिवृष्टीने केरळमध्ये प्रलय आला होता संपूर्ण राज्यात महापुराने हाहाकार उडवला होता अशा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत येथील जनतेला मदत करण्याची आवश्यकता होती यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव गाटगे यांनी कारखान्याच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत म्हणून धान्य कपडे भांडी व जीवनावश्यक वस्तू आदींच्या रूपातून मदत करण्याचं ठरवलं बुधवारी केरळला मदत घेऊन जाणाऱ्या ट्रकचं पूजन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत निरावडे व कारखान्याचे चेअरमन माधवराव गाटगे यांच्या हस्ते करण्यात आलं पूरग्रस्तांना मदत म्हणून कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाच्या माहिती कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी दिली, चे दिली। शिरो तालुक्यात सन दोन हजार पाच साली आलेल्या महापुरात ज्याप्रमाणे गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून चेअरमन माधवराव घाटगे पूरग्रस्तांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले तोच वारसा घेऊन श्री घाटगे यांनी केरळ पूरग्रस्तांना देखील अन्नधान्य कपडे विविध प्रकारची भांडी इत्यादींची मोठ्या स्वरूपात मदत करून त्यांनी वारसा जोपासला आहे यावेळी कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल गाडगे हे संचालक सखाराम कदम संजय गायकवाड बाळासाहेब पाटील बबन चौगुले जी आर पाटील धोंडीराम नागणे दत्त नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन शिवाजीराव माने देशमुख संचालक बाळासो जाधव हाजी बाळासो शेख यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूजसाठी टाकळीहून संजीव गायकवाड